कार्तिक मास महात्म्य अध्याय 8वा। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारद म्हणाले, हे राजा, मी आता कार्तिक व्रताचा उद्यापन विधी संक्षिप्त रूपाने सांगतो, ते तू श्रवण कर। व्रत करणाऱ्याने कार्तिक शुद्ध चतुर्दशीला व्रताची संपूर्णता होण्याकरता व विष्णूच्या प्रीतीकरता उद्यापन करावे। तुळशी वृंदावनावर मंडप घालावा, त्याला चार द्वारे ठेवावी व तोरणे, फुले, चौरे यांनी सुशोभित करावा। चार द्वारात मातीचे द्वारपाळ, पुण्यशील, सुशील, जय व विजय असे ठेवावे व त्यांची पूजा करावी। तुळशीच्या खाली चार रंगांनी सुशोभित तसेच सर्वतोभद्र काढावे। त्यावर पंचरत्नांनी युक्त व नारळासहित असा शुभ कलश ठेवावा। त्यावर शंख, चक्र, गदा व पद्म धारण करणारे विष्णू यांचे तसेच लक्ष्मीसह पूजा करावी। व्रत करणाऱ्याने इंद्रादी लोकपालांची त्या मंडळावर पूजा करावी। भगवान द्वादशीला जागे झाले, त्रयोदशीच्या दिवशी सर्व देवांनी भगवंताचे दर्शन घेतले व चतुर्दशीच्या दिवशी पूजन केले, म्हणून या कार्तिक शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी उपोषण करून शांत एकाग्र अंतःकरणाने राधा दामोदर यांचे पूजन करावे। सोन्याची विष्णू प्रतिमा करून गुरुच्या आज्ञेने व नाना प्रकारच्या पदार्थांनी युक्त षोडशोपचारांनी पूजा करावी। रात्री गायन करून व वाद्य वाजवून जागरण करावे। सकाळी लवकर उठून नित्यक्रम करावे, नंतर होम करून ब्राह्मण भोजन घालावे व त्यांना यथाशक्ती दक्षिणा द्यावी, कृपणपणा करू नये। याप्रमाणे वैकुंठ चतुर्दशी करणाऱ्याला व त्या दिवशी नुसते उपोषण करणाऱ्यालाही वैकुंठ प्राप्त होतो। त्या वैकुंठ चतुर्दशीच्या पर्वणीचे जे महत्त्व देव व शेष 100 वर्षे देखील वर्णन करू शकत नाही। वैकुंठ चतुर्दशीला जे हरी जागरामध्ये भक्तीने गायन करतात, ते मागील 100 जन्माच्या पातकापासून मुक्त होतात। विष्णू जागरमध्ये जे गातात, नाचतात, त्यांचे पुण्य 1000 गायी दान करणाऱ्यांच्या पुण्यासारखे सांगितले आहे। जो वासुदेव होऊन यापुढे गाऊन नाचून असे रात्री हरिजागरण करीत व विष्णूच्या कथा सांगून विष्णू भक्तांचे मनोरंजन करेल, त्याला त्याचे पुण्यफळ विष्णू आपल्या सालोक्यातही देईल। इतर भाषणे सोडून तोंडाने वाद्य वाजवतो, ह्याप्रमाणे नित्य जो हरिजागर करून त्याला दररोज कोटी तीर्थ ते पुण्य मिळते। पौर्णिमेला 30 दाम्पत्य अगर शक्तीप्रमाणे निदान ब्राह्मणास भोजन घालावे। या दिवशी विष्णूने मत्स्यरूप धारण करून वर दिले, म्हणून त्या दिवशी जप, होम, दान इत्यादी केलेले कर्म अक्षय फळ देणारे होते। म्हणून खीर आदि अन्न घालून द्यावे व अतो देवाहा या मंत्राने तीळ व खीर यांचा होम करावा। विष्णूच्या प्रीतीकरता व देवांप्रीत्यर्थ ब्राह्मणाला यथाशक्ती दक्षिणा द्यावी व नमस्कार करावा। पुन्हा विष्णुदेवांची व तुळशीची पूजा करून कपिला गायीची यथाविधी पूजा करावी। व्रताचा उपदेश करणाऱ्या गुरुजींचे त्यांच्या पत्नीसह वस्त्रालंकारांनी पूजन करावे व त्या सर्व ब्राह्मणांची प्रार्थना करावी। प्रार्थना मंत्र: हे द्विज हो, आपल्या कृपेने विष्णू मला सदा प्रसन्न हो व या व्रतापासून माझ्या 7 जन्मांचे पाप नाहीसे हो व माझे संतती स्थिर व्हावी व माझे मनोरथ सफल व्हावे व देहाचा अंत झाल्यावर दुर्लभ जे विष्णूचे स्थान आहे ते प्राप्त व्हावे। याप्रमाणे गुरुजी व ब्राह्मणांची प्रार्थना करून त्यांना संतुष्ट करून पाठवावे। ती पूजा गोप्रदान गुरुला द्यावे
नंतर आपल्या मित्रांसह भोजन करावे। कार्तिक व माघ यांच्या उद्यापनाचा असाच विधी आहे। याप्रमाणे जो कार्तिक व्रत करील त्याची सर्व पापे जाऊन मनोरथ पूर्ण होऊन तो विष्णूच्या सान्निध्यात जाईल। सर्व व्रते, सर्व दाने व सर्व तीर्थे यांचे जे फल आहे त्यांचे कोटीपट फळ या कार्तिक व्रताने मिळते। जे विष्णूची भक्ती निमग्न होऊन कार्तिक व्रत करतात ते धन्य, ते पूज्य व त्यांचे जन्म सफल झाले। जो कार्तिक व्रत करण्याचा संकल्प करतो त्याची देहातील सर्व पापे भीतीने कापू लागतात। त्याने कार्तिक मास व्रत रोज केले तर आम्ही कोठे जावे असे त्यांना भय होते। त्याप्रमाणे हे कार्तिक व्रताचे नियम जो ऐकतो व विष्णू पुढे व भक्तांपुढे भक्तीने सांगतो त्या दोघांच्या पापांचा नाश करणारे व्रत व नियम केल्याचे फळ मिळते।